माझं नाव कुमारी प्रीती जिजाबा राऊत. मी राधेश्यामी नगर वर्ल्ड टेक्निकल इन्स्टिट्यूट इंजिनियर कॉलेज बारामतीची विद्यार्थिनी इयत्ता 10वीची. प्रीती, जसं आपल्या शाळेने तुला आपलं ग्रोईंग डॉट्स परख हे ऍप्लिकेशन उपलब्ध करून दिलेलं होतं, ओके, आणि तू हो त्याचा वापर केला, तर तुला तुझ्या अभ्यासामध्ये त्याचा काय फायदा झाला? सर, आपलं ऍप एमसीक्यू टाईप होतं. त्यामध्ये म्हणजे आमचे जे शाळेत सराव पेपर व्हायचे त्यामध्ये पण एमसीक्यू तसेच असायचे, म्हणजे तसंच टाईप मध्ये असायचे. मग मला त्याचा तसा वापर झाला. आणि 10वीमध्ये पण आमचं जे पेपर झाले त्यामुळे मला त्याचा अभ्यास करून रिविजन करून चांगला वापर झाला. म्हणजे जे माझे वीक पॉइंट होते ना ते त्यातून कळत होते मला. मग मी रिविजन टेस्ट सोडवायचे आणि मग नंतर ते पॉइंट माझे जसे वीक होते ते मी स्ट्रॉंग होते त्यातून रिविजन टेस्ट नुसार. ओके, आता तुझे जे 10वीचे तू परीक्षा दिलीस, तर मग 10वीचे पेपर ज्यावेळेला तू दिलीस त्यावेळेला तुला या ग्रोईंग डॉट्सच्या वापरामुळे काय फायदा झाला बरं? हा, पेपर देताना सायन्स आणि इतिहास भूगोल त्यात तसे क्वेश्चन येत होते. आपलं जे ऍप होत त्यात जसे क्वेश्चन होते तसेच पेपर मध्ये पण क्वेश्चन आले होते बरेचसे. तुला खास करून कोणत्या विषयांसाठी आपल्या या परखचा वापर झाला बरं, तुला ग्रोईंग डॉट्स परखचा? मराठी, सायन्स आणि इतिहास भूगोल. बर, हो तू हो रोज साधारणतः किती वेळ अभ्यास करायची या आपल्या ग्रोईंग डॉट्स परखवर? अर्धा अर्धा तास. ओके, रोज 1/2 तास अभ्यास करायची. हो हो आता तुझे पालक जनरली मोबाईल द्यायला आता म्हणजे नाही म्हणतात की बाबा मुलांच्या हातामध्ये मोबाईल नको द्यायला, पण मग तुझे हा आई वडील तुला मोबाईल देताना काय विचार करत होते? नाही सर, त्यांना माहिती होतं की हे ऍप आपल्यासाठीच आहे आणि त्याचा वापर आपल्याला एक्झाम मध्ये होणारच आहे, त्याच्यामुळे ते नव्हते काही म्हणत. बरं, आणि एक सांग, जर तुला आता हे तुला हे शेवटचे हॅलो. 2-3 महिने हे ऍप वापरायला मिळालं बरोबर, जर तुला हो हो सुरुवातीपासून मिळालं असतं तर काय झालं असतं बरं? मग सर अजून माझे पर्सेंटेज म्हणजे माझे जेवढे अपेक्षा त्याच्यापेक्षा वाढले असते.